31 डिसेंबरला नववर्ष स्वागतासाठी सगळीकडे जोरदार तयारी सुरू झाली आहे. मायानगरी मुंबई मुख्य शहरापेक्षा ठाणे मीरा भाईंदर वसई भागात पार्टी करण्याकडे जास्त कलही दिसतोय. चला तर पाहूया हा रिपोर्ट. नववर्ष स्वागतासाठी सारेच सज्ज होत आहेत. पार्टी कुठे करायची याचं प्लॅनिंग सुरू आहे. भले अंकित मुंबापुरीत 31 साजरा करताना खिसा जरा जास्तच हलका होतो. मुंबईत वेगवेगळी पंचतारांकित हॉटेल्स, 3-स्टार हॉटेल्स पार्टी आयोजन करण्यात आली आहेत. या व्यतिरिक्त गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह, जुहू चौपाटी इथेही मोठ्या प्रमाणात गर्दी होते. हॉटेल्सनी विविध ऑफर्सही आणल्या आहेत. ॲक्च्युली सगळी जी लोकं आपल्या इथे येतात ते आपलं कसं सगळं घर समजून येतात. इथे ओपन हाऊस म्हणजे कसं स्वतःचं घर असं समजून इथे येतात आणि आम्ही त्याच पद्धतीने आम्ही त्या गेस्टची पण काळजी घेतो. इथे जो प्रत्येक गेस्ट येतो ते आपलं स्वतःचं घर समजून येतो. यूथ क्लास जास्त येतो. हो, ॲक्च्युली कसं आपले जे कपल्स पण येतात आणि आपले रेग्युलर गेस्ट पण जास्त येतात इथे. हर साल जो बुफे लगता है वो रहेगा और बॉलीवुड और क्या बोलते हो हॉलीवुड दोनों बजेंगे और प्लस 12 बजे के बाद जो शॉर्ट फ्री रहते वो शॉर्ट फ्री रहेंगे. पण आता मुंबई बाहेर ग्रामीण भागात पार्टी आयोजन करण्याकडे कौल वाढला आहे. मुंबई बाहेर गोराई बीच, मालाड, मार्वे, उत्तन, एसएल वर्ल्ड इथेही पार्टीचे बेत आहेत. तसंच मुंबई बाहेर विविध ठिकाणी असलेली फार्म हाऊस, विविध बंगले, रिसॉर्ट इथेही बेत ठरले. मुंबईत पार्टीचा बेत काहीसा महागडा असतो, त्यामुळे मुंबई बाहेर निसर्गाच्या सान्निध्यात आणि तुलनेत कमी खर्चात पार्टी करण्याकडे ओढा वाढलाय. सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई.